अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान संपूर्ण राज्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून भागदारा गावातील संत सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नुकतेच गावामध्ये करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी भागदारा ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आमदार गिरीश महाजन यांचे भक्तिमय असे स्वागत केले। या शिबिराचा लाभ परिसरातील 208 नेत्ररुग्णांनी घेतला, तर गावातील 58 रुग्णांवर जळगाव येथे लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। नेत्ररुग्ण तपासणी शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी डॉक्टर पांडुरंग अल्लाड, डॉक्टर योगेश सताळे, प्रल्हाद सावळकर, नितेश पाटील यांच्यासह भागदारा येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले। लहान मुलांची ऑपरेशनची पण सुविधा या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे। धन्यवाद। खर तर स्वप्न कार्यकर्त्यांनी पाहत असतात, जे नेते स्वप्न पाहतात त्या नेत्यांचं स्वप्न थोडीच मिळतं, परंतु असं काहीच एक स्वप्न गिरीश भाऊंच्या बाबतीत आम्ही पाहिलं होतं की आमचा माणूस आमदार झालेला नामदार झालेला आम्हाला पाहायचं आहे, आणि आमचं ते स्वप्न भाऊच्या नेतृत्वामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे या ठिकाणी आज पूर्णत्वास आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। खरं तर आमदार झाल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच वेळा भाऊ आले, नामदार झाल्यानंतर आमच्या गावाला येतील की नाही याची मोठी शंका होती, परंतु आमचे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भाऊ सावळकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून, श्री संत सावता महाराजांच्या मित्रमंडळाच्या सहकार्यातून हा मोतीबिंदू तपासणी शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। आमचं आमंत्रण भाऊंनी स्वीकारलं। मी 2 मिनिटं सजेला, खरं म्हणजे मी धुळ्याहून डायरेक्ट पोहरलो, पोहरून शेंदोडी गेलो, शेंदोडी इथे आलो, पण जांभे कार्यक्रम आहे, परत नगरसेवकांची जळगावला बैठक आहे, तिथून औरंगाबाद जाऊन 5 विमान पकडायचं आहे। आता एक तर इथेच वाचतोय, कसं काय होईल ते समजत नाही। खरं म्हणजे इथे यायचं प्रयोजन नव्हतं, मी म्हटलं तुम्ही कार्यक्रम करून घ्या, तर सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह या ठिकाणी होता, त्यामुळे मग मध्येच त्याचा आग्रही न म्हणता मी या ठिकाणी आपल्यामध्ये दाखल झालं। आता पण मोतीबिंदू तपासणी शिबिर आणि नंतर ऑपरेशन्स असं एक शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। 4-5 गावाजवळच्या परिसरातली तिथले अनेक जण या ठिकाणी आलेत, म्हणजे डॉक्टर्स त्या ठिकाणी सर्व आलेले तज्ज्ञ आलेले आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून ती तपासणी होऊन आपल्याला जळगावला नेऊन तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपलं ऑपरेशन करून तुम्हाला घरोपाटी सोडण्याची जबाबदारी ही सगळी आमची आहे। आपण ठरवलेलं आहे की तालुक्यामध्ये एकही रुग्ण मोतीबिंदू जो असता कामा नये। आपण बघतोय की अनेक जण जे 60 आहे, 70 आहेत, जे वयस्कर आहेत अशी मंडळी आहे, अशा आमच्या माता आहेत, भगिनी आहेत, आपणही आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, की मग नंतर कोण खर्च करेल? 7-8 हजार रुपये खर्च येतो, पुढे 10 हजार रुपये खर्च येतो, इथून जायचं कसं, भेटणार कोण, खाजगीमध्ये गेलं तर मोठा खर्च आहे, आणि म्हणून अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांचं ऑपरेशन त्यांच्या शस्त्रक्रिया ज्या ठिकाणी होत नाही, आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे। आपण गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मंत्री झालं तेव्हा नाही तर आधीपासून आपण बघतात की मी आमदार असल्यापासून हे सगळं काम आपण हाती घेतलेलं आहे, आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी 5व्यांदा निवडून आलो, राज्याच्या जलसंपदा खात्याचा मोठ्या खात्याचा मंत्री झालो, आणि त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण खातं की ज्यांचे मोठमोठे कॉलेजेस आहेत, MBBS MD सगळे डॉक्टर जे आहेत, BMS हे सगळे ते कॉलेजेस ते माझ्या हत्यारीमध्ये येतात, माझ्या अंडर येतात, आणि म्हणून मग आपण त्याचा फायदा घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठमोठे मेडिकल कॅम्प घेतोय। तो गरीब माणूस आहे, गरजू माणूस आहे, ज्याला 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख त्याला खर्च लागतोय ऑपरेशनसाठी, शस्त्रक्रियेसाठी, मग कुणाला अटॅक आला आहे, कुणाला किडनीचा आजार आहे, कुणाला कॅन्सर आहे, कुणाला स्पाईन आहे, कुणाला न्यूरो डोक्याचं ऑपरेशन करत आहे, कुणा ऍक्सिडेंट झाला, तर अशा लोकांना मदत करण्याचं काम आपण रात्रंदिवस या ठिकाणी करतोय। जळगावला आपली मोठी टीम आहे, अरविंद देशमुख आहे, पितांबर आहे, मुरली आहे, अनेक जण त्या ठिकाणी आहेत, जामनेरपासून आपले प्रफुल्ल लोढा वगैरे आहेत, आपले सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, तो पण 10-15 कार्यकर्ते आपली टीम आहेत, 10-12 ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी जळगावला, मुंबईला जायला, पुण्याला जायला, आणि सर्व ही मोफत सेवा आपण लोकांना त्या ठिकाणी पुरवतो आहे।
ऑपरेशन किती मोठं असू द्या, 10 लाख रुपये तुम्हाला खर्च लागू द्या, मुंबईला नेऊन तुम्हाला मोठ्यात मोठ्या हॉस्पिटल जिथे अमिताभ बच्चनचं हॉस्पिटल मध्ये ज्या ऑपरेशन तुझ्या टेबलवर तिथे तुमचं ऑपरेशन करून तुम्हाला घरापर्यंत आणण्याची जबाबदारी ही मी स्वीकारलेली आहे, आपण स्वीकारलेली आहे. आणि म्हणून आपल्याला कुठली काळजी करण्याची गरज नाही. कुठलाही आजार असेल, कुठलाही मोठा आजार असेल, फक्त आमच्यापर्यंत या. आता तर शासनाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सहायतेच्या माध्यमातून आपण आजारी पडलात, दवाखान्यात तुम्हाला ऍडमिट केलं, कुठली शस्त्रक्रिया केली, कुठलं बिल झालं, तुम्ही फक्त आम्हाला सांगा, आमच्यापर्यंत आपल्या गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यापर्यंत या. 2 ते 3 लाखापर्यंत चेक तात्काळ मुख्यमंत्री देऊन तुम्हाला चौथ्या दिवशी हॉस्पिटलला जातो. डॉक्टरने सांगितलं पाहिजे याला 2 लाख खर्च आहे, तुमचं आयडेंटिटी कार्ड लावा, तुमचं आपलं इलेक्शन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याचा कॉपी दिला थोडा, फक्त तेवढं जर दिलं 3 कागदपत्र तर तुम्हाला 2-3 लाखापर्यंत चेक आपण मुंबईत तुमच्या घरापर्यंत म्हणजे डॉक्टरांच्या घरापर्यंत हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला बिल द्यायची आवश्यकता नाही. आता पंतप्रधान मोदींनी एक मोठी स्कीम, मला वाटतं जगातली सगळ्यात मोठी स्कीम, की प्रत्येक माणूस जो 50 कोटी लोक याच्यामध्ये कव्हरेज झालेले आहेत, की 5 लाखापर्यंतचा खर्च, 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च आता केंद्र शासन आपल्याला देणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये कोणी माणूस आजारी पडला आणि त्याचा खर्च 5 लाख रुपयापर्यंत लिमिट त्याचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, म्हणजे आता आपल्याला हॉस्पिटलच्या खर्चाची चिंताच नाही खरं म्हणजे. पण तो संपर्क व्यवस्थित केला पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे, विशेष करून गावातले जे आपले तरुण कार्यकर्ते आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे कॉलेज शिकतायत, तर त्यांनी अधिक माहिती घेऊन आपल्या गावातील गरजू माणसाला कशी मदत करता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी आम्ही जळगावला शिवाजी पुतळ्यासमोर आपलं मोठं कार्यालय त्या ठिकाणी आहे, 24 तास सगळी सर्व्हिस आहे, GM फाउंडेशन म्हणून जांभरेला आलात, आपलं घर आहे, माझे पी आहेत, आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत, आपले सगळेच नगराध्यक्षापासून सभापतीपासून सगळ्या ठिकाणी आपलेच प्रमुख कार्यकर्ते आहेत, आपल्या गावाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा या कामामध्ये अतिशय प्रल्हाद वगैरे सगळेजण या ठिकाणी आहेत, की ते व्यस्त असतात या कामामध्ये, लोकांच्या मदतीला जाऊन जातात. आणि म्हणून आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलात तर आपण स्वतः आहे, आपले नातेवाईक आहे, आपल्या गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, महाराष्ट्रातल्या कुठल्याही असू द्या, त्याला तुम्ही लगेच सांगा काळजी करू नको, 5 लाख लागतात का, चाल गेली बापड, चला आमच्या कार्यकर्त्याकडे, तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी पैसे देण्याची तजवीज त्या ठिकाणी केली जाईल, व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. आज या शिबिराच्या माध्यमातून जवळपास 200-250 लोकांचे मोतीबिंदूचे आपण त्या ठिकाणी ऑपरेशन करणार आहोत. एक महिनाभराने 15 दिवसामध्ये मला वाटतं टप्प्याटप्प्याने महिना लागेल, 1 महिना लागेल, 4 टप्प्यामध्ये 200 असतील, आपण 50-50 जाऊन त्या ठिकाणी जळगावला जाऊन त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी करणार आहोत. 4 टप्प्यामध्ये 1 महिनाभरामध्ये तुमचे सगळ्यांचे ऑपरेशन अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केले जातील, तुम्हाला पुन्हा घरापर्यंत आणून सोडलं जाईल. ही सगळी व्यवस्था आपण मोफत करणार आहोत. आमचे अल्हार डॉक्टर आहेत, त्यांची सगळी टीम या ठिकाणी आहेत, अजून कोणाला जळगावचे तपासणी आहे, तपासणी करतील आणि ज्याला आवश्यकता असेल त्याच्यावर शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु पुढे भविष्यामध्ये कधी घाबरू नका, आरोग्याचं कुठलंही काम असलं तर फक्त आमच्यापर्यंत या, तुम्हाला खर्च करण्याची तर यापुढे गरज नाही आहे, काही गरज आहे. परंतु आम्हाला माहितीच नाही, मग कुठेतरी जाऊन ऍडमिट झाले, मग भाऊ तुम्ही सांगत आता द्या पैसे, तसे पैसे मिळत नाही. तुम्ही थोडा आधी जर सांगितलं तर आपल्याला कुठे जायचं आहे, कुठल्या हॉस्पिटलला स्कीम लागू आहे, ते आपल्याकडून सांगितलं जाईल आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी पैसे देण्याची जबाबदारी ही सगळी आमची राहील. मग तुम्हाला तिथे 1 रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही. ही सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करूया. अतिशय चांगल्या योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून 50 कोटी लोकांना जगात देशातल्या ही योजना लागू झालेली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा AGN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.